तर इथे बघू शकतात, इथे 7:30 झाले आहे आणि 7:30लाच नाही तर मी ॲक्च्युली लवकर उठलेली, लवकर 5:30-6लाच मी उठून जाते कारण मुलांचे स्कूल असते, टिफिन बनवायचा असतो. तर तुम्ही व्ह्यू बघू शकतात, थोडा क्लाउडी आहे, मीन्स फॉगी फॉगी असं वाटतंय, थोडंसं धुकट वाटतंय, धुका वाटतंय, धुकं धुकं. ओके, आणि ह्या विंडोमधून ना छान अशी हवा येते, त्यामुळे इथे बसायला छान वाटतं सकाळच्या वेळेला. इथे बसून हवा खूप सुंदर येते, एसीची काही गरज नाही आहे माझ्या घरात. आणि ही आलेली आहे काल वॉशिंग मशीन, तुम्ही क्लिप बघितलीच असेल. तर आज ते कंपनीवाले लोक येऊन ते अनबॉक्सिंग करतील. आणि इथे माझ्या रिंग लाईटचं बॉक्स पडलं आहे कारण ती रात्री मी यूज केली होती, तर ती इथे ठेवलेली आहे. ओके, ही ट्रॉली ॲक्च्युली बाहेर असते, ही घरात नसते. याच्यामध्ये शूज वगैरे आणि जे कपडे यूज नाही होत, मीन्स कर्टन्स किंवा जुन्या बेडशीट, त्या इथे ठेवलेल्या आहे. ही ट्रॉली आम्ही बाहेर ठेवतो, पण बाहेर बेडचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे ती सध्या आत आणली आहे कारण जागा नाही बाहेर. आणि हा त्यांनी जे बेड बनवतात ना, त्यांनी हे दिलं होतं, काय बोलतं त्याला, ओके काय बोलतात नक्की मला माहीत नाही, पण यामधून आपण जो कलर आहे बेडचा, प्लायवूड कोणता लावायचा ते आपण सिलेक्ट करू शकतो. तो खूप सुंदर सुंदर आहे. आणि ज्या तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी बघतात, एवढे सारे कलर्स बघतात, एवढं सारं सगळं बघतात, त्या नक्कीच कन्फ्यूज होतात. तर यातला सिलेक्ट केला आहे, सांगितलं आहे. आणि इथे पट्टी आणि इथे काही त्यांचं आय थिंक फेविकॉल आहे. तर चला आपण करूया आपल्या रुटीनला तयार, आपण करूया. ओके, तर हे बाबूनी बनवलं आहे, यू आर माय फेवरेट टीचर. ओके, तर इथे सगळी धूळ आहे कारण फर्निचरचं नाही, बेडचं काम चालू आहे त्यामुळे खूप धूळ येते घरात. सगळ्या टीव्हीवर पण धूळ आहे, सगळ्या घरात धूळ आहे. आणि किचन साफ करायचं आहे. ही सकाळी मी मुलांना मी वडे बनवून दिले होते, तर हे सगळं तसंच पडलेलं आहे. हेही आवरायचं आहे आणि यातले हे दोन वडे, ते मी मुलांना टिफिनला दिले होते कारण आवडतात नॉर्मली त्यांना. आणि खूप दिवसापासून फ्रीजही साफ करायचं आहे, फ्रीजमध्ये खूप गर्दी झाली आहे, तर आज पण नाही वेळ भेटणार निवांत. खूप सगळं व्यवस्थित लावायचं आहे, टाईमच नाही भेटत ते बघा, एकदम बर्फ होऊन गेला आहे. ओ माय गॉड, पाणीसुद्धा बर्फ झालेलं आहे, कोणी ठेवलं होतं काय माहिती. ओके, आणि हे आहे स्माइली आहे ते. तर इथे किचनमध्ये मी जात आहे कारण मी बनवली होती खीर. खीर ही खूप सिंपल आहे त्यामुळे मी काही शेअर नाही केलं. इटमीची जी रेडीमेड खीर मिक्स भेटते ती मी बनवली आहे. आणि दूध इथे मी जास्त यूज केलं आहे कारण हे दूध मी आटवणार आहे. आणि ही खीर आत्ता जरी तुम्हाला पातळ वाटते, पण ही ना थंड झाल्यानंतर किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप छान घट्ट होते आणि टेस्टही खूप छान लागते. जर इन्स्टंट खीर बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवू शकता, इटमीची भेटते. ही बेस्ट वाटते, इन्स्टंट होऊनही जाते. इथे पातळ वाटते पण नंतर ती घट्ट होते, थंड झाल्यावर घट्ट होते आणि टेस्टही खूप छान लागते. तर आम्हाला सगळ्यांना हीच आवडते. हॅलो, ये मेला कामला हे आणि ये देखो मेरा बेड. तो बेड आज कसा आणला? अरे ये देखो मेरा टीव्ही. मी बनवते दाखव, मी बनवते. ए माझा आहे ना ब्लॉग.
फोटो येतोय. बस तर इथे बघू शकता, इथे वाजले आहे रात्रीचे 7 आणि इथे मी साबुदाणा गरम करत आहे. ॲक्च्युली हा मी सकाळी बनवलेला आणि हा तुम्हाला येल्लो दिसत असेल कारण याच्यात लाल तिखट टाकले आहे. थोडं तिखट असलं तर बरं वाटतं, तसा पण टेस्टीच लागतो हा. आणि इथे बघू शकता तुम्ही संध्याकाळची वेळ झाली आहे आणि वातावरण बघा तुम्ही. आज पूर्ण दिवस पाऊस नाही पडला पण धुकं, सकाळी जे धुकं मी तुम्हाला दाखवलं होतं ते अजूनही इथे आहे. सगळीकडे लाईट लावायची म्हणजे दिवे लावायची वेळ झाली आहे आणि सगळीकडे छान वाटत आहे. तर इथे मी ही जाळीची खिडकी लावून घेत आहे कारण संध्याकाळची वेळ आहे तर मच्छर वगैरे येऊ शकतात. नॉर्मली एवढे नसतात पण तरी. आणि आता मी साबुदाणा खाणार आहे आणि मी फक्त हाच खाणार आहे, रात्री मी नाही जेवणार. नॉर्मली रात्रीचं जे जेवण असतं मी स्किप करते आणि जवळजवळ 7 वाजले आहे आणि हेच माझं जेवण आहे. आय होप आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबही करा.